जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित घटस्फोटित परित्यक्त्या निराधार अशा महिलांना आधार देण्यासाठी 1500 रुपये प्रतिमहा असं मानधन देत राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच योजनेच्या संदर्भात आपण यापूर्वी पाहिले की राज्य शासनाच्या माध्यमातून कागदपत्रामध्ये ज्या अटी घालण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे अर्ज करण्यासाठी विलंब होणार असल्यामुळे या योजनेच्या अर्ज करण्यासाठी जी शेवटची तारीख आहे ती 31 ऑगस्ट 2024 करण्यात आलेली आहे. परंतु हे सर्व करत असताना सुद्धा अर्ज भरत असताना लाभार्थ्याला मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येत नाहीत. बऱ्याच साऱ्या महिला निरक्षर आहेत. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना मोठ्या प्रमाणात कागदपत्राचा कांगावा करून नको असलेली कागदपत्र देखील मागितली जात आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत आहे आणि अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी महिलांना जे काही कॉम्प्युटर सेंटर असतील किंवा इतर ठिकाणी भेट द्यावी लागत आहे. दुसऱ्याच्या मदतीनं हे अर्ज भरावे लागत आहे आणि या समस्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. आणि याच पार्श्वभूमीवरती 4 जुलै 2024 रोजी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे. आणि याच बैठकीवर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये या योजनेचे अतिशय महत्त्वपूर्ण आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मित्रांनो, याचप्रमाणे आपण पाहिले की 3 जुलै 2024 रोजी या योजनेचा नवीन GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आणि याच GRच्या माध्यमातून ज्या अंगणवाडी सेविका आहे या अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हा अर्ज भरवून घेण्यासाठी प्रति अर्ज 50 रुपयाचं मानधन देखील निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती आता या योजनेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी आणि प्रत्येक महिला लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र करण्यासाठी या योजनेच्या अर्ज आता अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून भरवून घेतले जाणार आहेत. त्याच्यामुळे कुठेही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी घाई गडबड करू नका. 31 ऑगस्ट 2024 पर्यंत या योजनेची अंतिम तारीख आहे आणि याच्यासाठी आता 8 जुलैपासून प्रत्येक जिल्हा स्तरावरती या ठिकाणी आता विशेष शिबिर विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्डचे झेरॉक्स, तुमच्या रेशन कार्डचे झेरॉक्स, तुमच्या जन्माचा पुरावा ज्याच्यामध्ये TC असेल तर TC किंवा जन्माचं प्रमाणपत्र असेल तर जन्माचं प्रमाणपत्र आणि 2 फोटोसह आपल्या अंगणवाडी सेविकेला भेटायचं आहे. आपल्या अंगणवाडी सेविकेकडे PDF स्वरूपामध्ये दिलेला अर्ज आहे. त्या अर्जाबरोबर सहमतीपत्र ऑलरेडी देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त आपल्याला कागदपत्रासह भेटून आपली कागदपत्र अंगणवाडी सेविकेकडे जमा करायची आहेत. PDF स्वरूपामधील हा अर्ज आपल्याला भरवून घेतला जाईल. त्याच्याबरोबर जे सहमतीपत्र आहे ते सहमतीपत्रावरती आपली सही घेतली जाईल आणि पुढे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवून घेतले जाणार आहे. त्याच्यामुळे इतर कुठल्या ठिकाणी भरवून त्याच्यामध्ये चुका करून मानधनासाठी अपात्र होण्यापेक्षा घाई गडबड न करता ऑनलाईन पद्धतीने भरणं जर शक्य असेल तर भरा आणि नसेल तर फक्त आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स, आपल्या जन्म दाखल्याचं ज्याच्यामध्ये मतदार ओळखपत्र असेल किंवा आपल्या जन्माचं प्रमाणपत्र असेल किंवा आपल्याकडे जर आपल्या शाळेचा TC असेल तर अशा कागदपत्रासह आणि 2 फोटोसह आपल्या अंगणवाडी सेविकेला भेटा. 8 जुलै 2024 अर्थात सोमवारपासून याच्यामध्ये राज्यामध्ये विशेष मोहीम राबवली जात आहे. याच्यासाठी विशेष शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. त्याच्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा, कुठे भरणार, भरताना पैशाची होणारा खर्च या सर्व मानसिक त्रासामधून आता महिलांची सुटका होऊन हे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.